युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार भारत हा आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला असून लोकसंख्येच्या बाबतीत अव्वल स्थानी असणाऱ्या चीनला सुद्धा भारतानं मागं टाकले. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या म्हणजेच UNFPA ताज्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या ही 142.86 कोटींवर पोहोचली असून चीनची लोकसंख्या ही 142.57 कोटी इतकी आहे. भारताची लोकसंख्या ही पुढील 3 दशकांपर्यंत वाढत राहील आणि त्यानंतर या लोकसंख्येत घट होईल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केलाय. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड पॉप्युलर प्रॉस्पेक्ट 2022 अहवालानुसार गेल्या वर्षी भारताची लोकसंख्या 141.2 कोटी होती तर चीनची लोकसंख्या ही 142.6 कोटी इतकी होती. तर जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार भारत आणि चीनच्या लोकसंख्येत 7 कोणकोणते मोठे फॅक्ट्स आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर त्यातील पहिला फॅक्ट असा आहे की भारतातील तरुण लोकसंख्या म्हणजेच चीनच्या तुलनेत भारतात सर्वाधिक तरुण आहेत. 10 ते 24 वर्ष वयोगटातील भारताची लोकसंख्या ही 26% इतकी आहे. तर आता दुसरा फॅक्ट काय आहे तर चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट वृद्ध आहेत. 65 वर्षांवरील नागरिकांची संख्या ही भारतामध्ये फक्त 7% इतकी आहे तर चीनमध्ये ही लोकसंख्या 14% इतकी आहे. तर तिसरा फॅक्ट असा सांगतो की सरासरी वयात चीन हा भारतापेक्षा पुढे आहे म्हणजेच चीनचे नागरिक भारतापेक्षा जास्त काळ जगतात. या अहवालानुसार चीनी पुरुषांचं सरासरी वय 76 वर्ष इतकं आहे तर महिलांचं वय 82 वर्ष इतकं आहे. आता पहा चौथा फॅक्ट काय सांगतो तर भारत हा माता मृत्यूमध्ये माग असलेला आहे. भारतात दर 1 लाख जन्मामागे 103 मातांचा मृत्यू होतो तर चीनमध्ये हा आकडा केवळ 23 इतकाच आहे. तर पाचवा फॅक्ट असं सांगतो की बालविवाहात भारत हा चीनपेक्षा पुढे आहे. आता कायद्यानुसार लग्नाचं वय हे 18 वर्ष इतकं असणं गरजेचं आहे आणि भारतात 23% लोक असे आहेत की ज्यांचं लग्न हे 18 वर्ष वयाच्या आधीच झालेलं आहे म्हणजेच बालविवाहाच्या बाबतीत भारत हा चीनपेक्षा पुढे. तर सहावा फॅक्ट असं सांगतो की भारतात प्रजनन दर म्हणजेच फर्टिलिटी रेट हा जास्त आहे. फर्टिलिटी रेटनुसार एक स्त्री तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देते हे दर्शवता येतं तर या प्रकरणात भारत चीनपेक्षा समोर आहे. भारतात स्त्रियांचा फर्टिलिटी रेट हा 2.0% इतका आहे तर चीनमध्ये हा रेट 1.2% इतका आहे. आता सातवा आणि मोठा फॅक्ट म्हणजे चीनची लोकसंख्या कमी होऊन भारताची लोकसंख्या वाढली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे की 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 166.8 कोटींहून अधिक होईल. भारत आणि चीनच्या लोकसंख्येबद्दलची आकडेवारी आणखी काय काय सांगते तेही पहा. तर भारताच्या तुलनेत चीनमध्ये जवळपास 90% मुलं जन्माला येतात. 2022 चीनमध्ये 95 लाख मुलांचा जन्म झाला होता. भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालात असं म्हटलंय की 2021-2022 2.03 कोटींहून अधिक मुलांचा जन्म झाला म्हणजेच दररोज सरासरी 56,000 बालकांचा जन्म झाला. यापूर्वी 2020-2021 2 कोटींहून अधिक मुलांचा जन्म झाला होता. याचा अर्थ असा की 2020-2021 तुलनेत 2021-22 1.32 लाख अधिक मुलांचा जन्म झाला. आता चीनपेक्षा भारताची लोकसंख्या ही जास्त असणार तर यात भारतासाठी कोणकोणते फायदे आहेत तेही पाहूयात. तर भारताची लोकसंख्या ही अपेक्षेपेक्षा जास्त असेल तेव्हा भारताचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य होण्यासाठीचा दावा बळकट होईल. भारत हा संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य आहे. सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी आपला दावा पूर्णपणे वैध असल्याचा आग्रह भारताने नेहमीच धरलाय. तर याबाबत युनायटेड नेशन्सच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स आणि सोशल अफेअर्सच्या डिपार्टमेंटचे हेड जॉन विल्मथ सांगतात की मला असं वाटतं की जर तुमची लोकसंख्या जास्त असेल तर तुमची दावेदारी सुद्धा मोठी असते. तर मुंबई स्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसचे KM James सांगतात भारताची लोकसंख्या ही ज्या प्रकाराने बदलत आहे ते अत्यंत महत्वाचे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. यांसारख्या वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरवरती फॉलो करायला विसरू नका.